फारस त्याचा उपयोग होतो, त्याच्यात त्याची डायजेस्ट आपण पचन जी म्हणतो आपण लवकर पचतो आणि सकसपणा त्यातला जो आहे की त्याचा डायरेक्ट गाई म्हशींचं फॅट परसेंटेज हे दुधामधून वाढतं. असं हे पीक आपण जरी आता दिसायला आता मी जे दिसतंय सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत, त्या व्हरायटी पण राज्यावाईज विभाग वाईज असं त्या हे केल्या जातात. भुईमुगाचं गंमत अशी आहे की जर आपण 15 फेब्रुवारीपासून पुढे पेरलं तर लगेच उगतं. बऱ्याच वेळा शेतकरी आता असे करायला लागलेत की खरीपचं पीक निघालं की डिसेंबरमध्ये किंवा मिड रब्बी त्याला आपण म्हणू सप्टेंबरमध्ये पण मूग उडदावर पेरायला लागलेत. उगण्याचा प्रॉब्लेम एक असतो आणि पुढे मग आणखी असं होतं की किती वेळ वाट बघायची म्हणून जानेवारीमध्ये सुद्धा थंडीमध्ये पेरतात. तर पेरणी जी आहे ही पेरणी नेहमी संक्रांतीनंतर रपली आपण जे म्हणतो की त्याचा उगवण शक्ती जी आहे ही जास्त होते. कारण उगवण जी आहे उगवण ही नेहमी टेम्परेचर त्याला तापमान हे विशिष्ट असलं तर होतं. हे करत असताना आता एक जर मी ते उत्पन्न कमी होण्याची कारणं जे मग अशी म्हटलो मी की उत्पन्न हे त्या एरिया कमी क्षेत्र विशेषतः उत्पन्न जाऊ द्या पण क्षेत्र कमी होतंय त्याला कारणं अनेक आहेत की बियाण्याची किंमतच एक खूप आहे की हेक्टरी ही 100 किलो शेंगदाणे लागतात. आता 100 किलो शेंगदाणे जेव्हा लागतील तर आपण समजा 125 असेल तर 10 ते 12 हजाराचे नुसतं हे बी लागत. आणि हे बी सुद्धा असं असतं की हे खरीपामध्ये जे निघालेलं बी आहे ते उन्हाळ्यामध्ये वापरलं गेलं पाहिजे. ते जर जुनं असेल मागच्या उन्हाळ्याचं असेल तर ते उगवण शक्ती त्या निघाल्यापासून जी उगवण शक्ती कमी होते ते अगदी 40-50% आणि उत्पन्नाचं जे रेशो आहे प्रमाण आहे की त्या भुईमुगाचं प्लांट पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणू हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती ही जर मेन व्यवस्थित केव्हा राहील की जेव्हा तुमचे उगवण चांगले राहील. आणि हे करत असताना म्हणून हे भुईमुगाची किंमत जास्त झाली, बियाण्याची किंमत जास्त झाली. आणि भुईमुग असं पीक आहे की ते जमिनीत गेल्यापासून तर काढण्यापर्यंत त्याला चोरी जास्त आहे. म्हणजे मग टाकल्यापासून मुंग्या लागतात, मजूर शेंगदाणे खाऊ शकतात, चोरू शकतात. नंतर पुढे पुढे जसे शेंगा लागतील तसे डुकरं येतात, डुकरं आल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस मजूर खूप लागतात. ह्या पद्धतीमुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भुईमुगाचा एरिया हाच कमी होतोय. हे कमी होण्याचं दुसरं एक आणखी मुख्य कारण आहे की हा जे आपण अतिमजूर लागणारं पीक किंवा लेबर इंटेन्सिव्ह त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू हे लेबर इंटेन्सिव्ह करत असताना बाजारामध्ये 100 रुपये हा तेलाचा भाव आता अलीकडे आहे समजा महाग झालं आणि भुईमुगाचा आहे 175 रुपये. आता मला सांगा की कोणीही सामान्य माणूस मध्यमवर्गीय हा ते स्वस्त तेल बघतो. कारण हे तेल जे बघतो मिळतं आपल्याला ही सगळं गंमतीची आहे की 70% तेल हे आयात केलेलं तेल आहे. हे आयात केलेलं तेल सरकारला घरामध्ये आपल्या देशामध्ये पोहोचायला जर फक्त 50 ते 60 रुपये खर्च येतो आणि 20-25 रुपये किलोला त्याचं सगळं पुढची प्रोसेसला तर 70-80 रुपये जेव्हा तेल आपल्याला मिळतं आणि त्याच्या दुप्पट शेंगदाण्याचं मिळतं की नैसर्गिक आहे की सगळी लोक ही स्वस्त तेलाकडे वळतात. म्हणजे ती जी मागणी आहे की ही मागणी जी आयात करून पुरवली जाते ती अशा पद्धतीने हा एरिया हा कमी होतो. आणि मागच्या 25 वर्षात जर आपण बघितलं की किंवा एक आपल्या लोकशाहीच्या प्रणालीप्रमाणे हा कंझ्युमर ज्याला आपण म्हणू ग्राहक आहे त्याचं हित नेहमी साधलं जातं. मग तो कांदा असो, तेल असो, आणखी काही पिकं असो, धान्य असो, हे ग्राहकांच्या हितासाठी एक परवडेल अशा पद्धतीने करावं म्हणून सरकार असे निर्णय घेतं आणि ते स्वस्त तेल मोठ्या प्रमाणात
पाम जास्त आहे, जे 70% आपण ऑइल आयात करतो त्यातला 80% ऑइल असतं, 10% हे सोयाबीन असतं, 10% सूर्यफूल असतं. ह्या अशा प्रकारे हे असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे तो मिळत नाही आणि मग तो एरिया कमी होतो. आणि पुढचा जो मुद्दा आहे आणखी कमी होण्याचा की ही बियाणं जी इतकं बल्की आहे मोठ्या प्रमाणात त्याची साठवणूक जी आहे ती साठवणूकसाठी आपल्याला गोडाऊन पाहिजे, जागा पाहिजे आणि ती दिवसेंदिवस घरं छोटी लोक बांधतात पूर्वीसारखं नाही आहे, त्याला साठवले तरी उंदरं खातात तो प्रॉब्लेम आहे. म्हणून ही साठवणीची सुद्धा हा परिणाम कमी आहे. हे बाकीच्या गोष्टी मी बोललो की भाव नसल्यामुळे दुर्लक्ष होतं आणि एरियाच कमी झाला की बियाण्याचा हा तुटवडा नेहमी होतो. आपल्या ज्या स्थानिक व्हरायटीज तीच आपल्याला उत्पन्न देतात पण तेच बियाणं जर आपल्याला मिळत नसेल उगीच. आता आम्ही अनेक शेतकरी असे बघितले की त्याला जर पाहिजे ती बियाणं मिळालं नाही तो सरळ किराणा दुकानावर जे आपण बाजारातनं बी आणतो आणि ती बी पेरायला सुरू करतो त्याचं म्हणणं असतं की त्याला सुद्धा शेंगा येतात आणि त्याला सुद्धा पाला तो आमचा कामाचा आहे. अशा पद्धतीने जे आपण अपेक्षित उत्पन्न सरकार ठरवतं टार्गेट ठरवतं ते होत नाही. आणि हे एवढं करून सुद्धा एक उन्हाळ्यामध्ये सगळीकडे आपण एक कोरडा हवामान आहे म्हणून थोड्याफारच प्रमाणात त्याला रोग आणि कीड येते असं समजूया, पण जे काही येतात त्याच्यात सुद्धा लोक इतर पिकांपेक्षा पीक संरक्षण जे करतो किंवा त्याला काही कीड कंट्रोल करतो ते करतच नाही. तर ठीक आहे ते करत नाही, आता तेवढ्या प्रमाणात येईलच असं कीड नाही. ज्या भागामध्ये आपण भुईमूग पेरतो त्या भागामध्ये सहसा येत नाही कोरडं हवामान असल्यामुळे. आपण जर विचार केला की आता माझ्या पिढीची लोक अगदी 80% भुईमुगाचंच तेल आहे सगळ्यांना माहिती होतं, मग हे भुईमुगाचंच तेल माहिती होतं, मग हे स्वस्त तेल ही जगभरातून यायला लागली आणि असा हा मागच्या 30-40 वर्षात हा एरिया कमी होता. कारण त्या त्या भागामधलं तेल तीळ असेल भुईमुग असेल नंतर सोयाबीनही आलं की त्या त्या भागात ते लोक पेरून तिला त्या तेलाचा भाग तेलाचा उपयोग हा होत होता. उदाहरणच जर द्यायचं झालं तर उत्तर भारतामधली लोक ही सगळी मोहरीचं तेल खात होती, मध्य भारतातली ही शेंगदाण्याचे तेल खात होती, दक्षिण भारतातली ही खोबऱ्याचं तेल खात होती. पण मागणीच आता एवढी वाढायला लागली की आपला दिवस तेलात बुडवलेले पदार्थ किंवा आठवडाभर ही आपण बऱ्यापैकी आता तेल खायला लागलो. त्याला एक कारण पण आहे की एक आर्थिक स्तर जो आहे हा जनतेचा हा बऱ्यापैकी वाढलेला आहे, त्यामुळे जे चांगलं मिळेल किंवा जे खाता येईल ते खाण्याचा हा जो प्रयत्न असतो. तरी सुद्धा आपल्या देशात लोकसंख्येच्या मानाने खूप अजून ज्याला आपण गॅप म्हणतो डायव्हर्सिटी आहे की एक जागतिक अन्न संघटनेने सांगितलंय की प्रत्येकी माणसाला वर्षातून 13 किलो आपण तेल खाल्लं पाहिजे पण आपल्याला मिळतंय 9 किलो. म्हणजे हा जो 4% अजून डिफरन्स आहे तो सगळ्या जनतेला आहे असं नाहीये, पण एक सरासरी लोकसंख्येने भागलं तर आपल्याला 8 ते 9 किलो प्रत्येकी तो येतो आहे. तर 13 किलो 4-5 किलोचा जो गॅप आहे तो आपण अशा पद्धतीने तो भरून काढतो. आणि जसं आपण मी सुरुवातीला म्हटलं की भुईमूग ह्या याच्यावर आहे की पाला आणि शेंगा ह्या दोन्हीसाठी लागतं, पण तरी सुद्धा अनेक वेळा आम्ही लिहितो बोलतो अशा पद्धतीने कार्यक्रमही घेतो. तंत्रज्ञान जे आहे ते आपण इतर पिकांपेक्षा फार दुर्लक्षितपणे हे आपण तंत्रज्ञान वापरत नाही. तर माझी अशी विनंती आहे की जे आता सुरुवातीला जे चित्र मी दाखवलं होतं की बेड करणे उंचावर करणे भुसभुशीत ठेवणे हे आवश्यक आहे. आणि त्याला उन्हाळी भुईमुगाला कसं आहे की हे सगळं पाण्यावर अवलंबून आहे, जसं व्यवस्थित तुम्ही पाण्याचं देत राहिले तर पाणी हे अगदी वेळेवर दिलं पाहिजे. की मी असं म्हणेल की त्याच्या काही क्रिटिकल स्टेजेस आहेत की पहिल्या 35 ते 40 दिवसावर फुलं यायला लागतात, मग ती 40-25 भरपूर फुलं येण्यासाठी फुलं येणं म्हणजे शेंगा होणं. त्या शेंगा सुद्धा फुलांच्या 40% ह्या शेंगांमध्ये कन्वर्जन होतं. परंतु
त्या एक हार्मोनल बॅलन्स ज्याला आपण म्हणतो की फुलं यायच्या आधी एक तिसऱ्या दिवसापासून एक चार पाच दिवसांनी ती पाण्याची पाळी आपण थांबवावी की जेणेकरून त्याला ताण पडल्यानंतर अनेक फुलं येतील आणि अनेक फुलं आल्यानंतर त्या शेंगा उत्पन्न आपल्याला जास्त मिळेल. आता जर आपण थोडक्यात मी हे ह्या भुईमुगाबद्दल एक जनरल एक सांगितलं पण एक लागवड तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो की उन्हाळे हा भुईमुग असं आहे की त्याला जास्तीत जास्त ऊन सूर्यप्रकाश पाहिजे, त्याला आपण फोटो सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो की ज्याला जितकं जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढा हा वाढीस योग्य राहील आणि म्हणून ते उन्हाळे भुईमुग हा नेहमी खरीपेक्षा जास्त उत्पन्न देतो कारण आपण त्याला ऊन जास्त मिळतं, पाणी वेळेवर मिळतं, क्रिटिकल स्टेजेसला आपण देऊ तसं आणि जमीन ही जर चांगली वाळू मिश्रित असली, पोयट्याची असली किंवा मध्यम असली तर ज्या शेंगा असतील त्या जमिनीत योग्य ठिकाणी घुसतात, वाढतात. जर तुम्ही एक विचार केला की सौराष्ट्रामध्ये ही सगळी एक वालुकामय जमीन आहे जास्तीत जास्त, तर त्याच्यामुळे तिथं उत्पन्न आणि शेंगांची साईज ही इतर राज्यांपेक्षा गुजरातमध्ये ही जास्त वाढते. मग त्याच्यासाठी जी काही असेल ठीक आहे की आपण जमीन तर काही आपली बदलू शकत नाही, मग ती जमीन आहे ती त्याच्यासाठी सुरुवातीला पहिल्यांदा ती नांगरणी करायला पाहिजे, जवळपास ते अर्धा फूट आपण ती जमीन हलवायला पाहिजे आणि थोडी तापून एक दोन तीन आठवड्यांनी की त्याला कुळवाची पाळी देऊन ती भुसभुशीत केली आणि जर शक्य असेल तर मी विनंती करेल की ह्या शेणखत न टाकणे याच्याकडे फार टाकणे किंवा न टाकणे याच्यावर फार कोणी शेतकरी विचार करत नाही. तर ते शेणखत जर उपलब्ध असेल तर निश्चितच टाकावा हे मी परत विनंती करतो की कंपोस्ट किंवा जमिनीचं जर आपल्याला भुसभुशीतपणा ठेवायचा असेल तर ह्या गोष्टी काही जरी म्हणत असतात कदाचित आमचे एक मध्यंतरी बातोडकर साहेबांनी त्याच्यावर फार विरोधात्मक लेख लिहिला की याचा काही रोल नाही ह्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणाचा, पण त्याच्यावर त्यांनी परत आता मागच्या आठवड्यात त्याच्यावर त्याचं टीका झाल्यावर केली. पण ही शेकडो वर्षापासून आपण जे आपल्याच गुरांचं शेण हे जर नाही टाकलं तर त्याचा काय परिणाम होतो आपण अनेक वेळा चर्चाही ऐकतो. तर त्यासाठी ऍटलीस्ट कमीत कमी भुईमुगासाठी तरी ते भुसभुशीत ठेवण्यासाठी हवेशीर जमीन ठेवण्यासाठी हे शेणखत करणं लावणं गरजेचं आहे. आता ही जी मी सांगितलं की शक्यतो 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आपण भुईमुगाची ठेवतो लागवडचा कालावधी, त्याला कारण असं की हे पीक आहे 120 दिवसाचं. मग हे जेव्हा 120 दिवस तुम्हाला जर मोजायला लागतील तर पावसाच्या आधी हे पीक निघून गेलं पाहिजे. जर पावसात सापडलं तर थांबवायला त्या शेंगा तुटतात, चिखलात मागतात, ते वर येत नाही आणि मग ते क्लीन करणे याच्यामध्ये खूप आणखी मजुरी जाते. म्हणून पाऊस सुरू व्हायच्या आधी हे निघणं फार शेंगा गरजेचं आहे. त्यासाठी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी ही योग्य डेट आहे. आपण हा जो कार्यक्रम घेतोय हा कदाचित मी म्हणेल तो लेट झाला, पण तरी समजा काही भागांमध्ये महाराष्ट्रातल्या जर पाऊस उशिरा सुरू होतो त्याचा ते फायदा घेऊ शकतात आणि जरी पाऊस आला तरी त्या पिरियडमध्ये फार काही इतर गोष्टी फळाची कमतरता असते, त्यामुळे ओल्या शेंगांची एक मागणी खूप असते. ओल्या शेंगांमधूनही आपण उत्पन्न तसं ते घेऊ शकतो. आता जर विचार केला तर ही जे पहिल्या तर तुम्हाला समोर दिसते आहे ही सुधारित जात आपण म्हणूया, पण सुधारित जात ही 1965 ही शासनाने रिलीज केलेली होती. त्या काळी 65 पासून आजही उन्हाळे भुईमुगासाठी सर्व शेतकरी हीच जात मागतात. त्याला काही गोष्टी निसर्गाने असं हे केलेले आहेत की आपल्या हातात ठेवलेले आहेत की एकदा तुम्हाला गांधी दिला की परत गांधींचा जन्म होणे नाही, शिवाजींचा जन्म होईल कदाचित त्याला किती वर्ष लागतील. तसं हे पिकांमध्ये एक मालदांडी आपण ज्वारी म्हणूया, तसंच ही SB11 आहे. तुम्ही आता SB11 ह्या झाडाकडे जर बघितलं फार काही शेंगा नाही, पण ती शेंग जर बघितली ही छोटी साईज आहे आणि छोटी असल्यामुळे तिला जो दाणा जो आहे इतका घट्ट त्याच्यात बसलेला आहे,
तर बऱ्याच वेळा आम्ही ओली शेंग्या फोडतो तर ती आता याच्या पिढीला तो अनुभव नाही, पण ओली शेंग ही दातात उभी ठेवून दाढेमध्ये उभी ठेवून दाबूनच फोडायला लागायची अशी इतकी घट्ट ही शेंग असते. तिचं इतक्या वर्षानंतर ही दात टिकून असणे त्याला कारण जे आहे ते खायला अतिशय रुचकर आहे. दाना आयडियल एक ज्याला छोटा आपण म्हणतो की तो कच्चाही खाता येतो, भाजून खाता येतो, लाडू करून खाता येतो आणि कूट करायला तर भाज्यांनाही चालू शकतो आणि एवढं करून आणखी तेल तेल तर छोटा दाना असल्यामुळे तेलाचं प्रमाणही जवळपास 50% आहे. तर ह्याच्यामुळे ही जी व्हरायटी आहे ही अतिशय योग्य आहे. पण आता इतक्या शासन त्याच्यावर खर्च करत संशोधनावर वगैरे ते करत असताना आम्ही नवीन नवीन व्हरायटी देतो आणि त्यात एक नेहमी म्हटलं जातं की ह्या जुन्या व्हरायटी सोडून द्या, शेतकऱ्यांना देऊ पण नका. पण हे मागणी जर तेवढी आहे तर ते अजूनही प्रायव्हेट कंपन्या ह्या सीडचं त्याचं प्रोडक्शन करतात, त्याचं विकतात, कारण शेतकऱ्यांना घरगुती खाण्यासाठी कविना फार मोठा कमर्शियल जरी नसेल तर त्याच्यासाठी ही व्हरायटी वापरली जाते. ही वाप जर तुम्ही बघितलं की सरासरी उत्पन्न 12 ते 14 क्विंटल हेक्टरी हे उत्पन्न मिळतं आणि उन्हाळी 20 ते 25 क्विंटल मिळतं. जे मी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये फार भुईमुग हा प्रतिसाद देतो, खताला देतो, पाण्याला देतो, म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंटला देतो, त्या प्रकारे ही एक चांगली व्हरायटी आहे. त्याच्यानंतर जी आणखी जुनी व्हरायटी आहे हा फुले प्रगती आपण म्हणूया की जे 24 या नावाने असते ती देशाभर प्रसिद्ध आहे. ही व्हरायटी 1979 ही निघाली, ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आणि जळगाव सेंटरनेच ती रिलीज केली. हा भुईमुगातला एक ब्रेक थ्रू ज्याला म्हणतो की एकदम सगळ्यांचा रेकॉर्ड तोडला यांनी आणि व्हरायटी ही आता 40-45 वर्षानंतरही राज्य सगळ्या राज्यांमध्ये जे जे राज्य गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, MP असेल, कर्नाटका, तामिळनाडू आणि आंध्र हे जी मुख्य पिकवणारी राज्य आहेत त्याच्यामध्ये जो नॅशनल चेक ज्याला म्हणतो की याच्याबरोबर तुलना करतात की ह्या व्हरायटीच्या पेक्षा जास्त उत्पन्न देणारे तो प्रयत्न पण आहे आणि काढतातही. पण हे काढत असताना हिची जी अजून मागणी किंवा ती तिचं टिकून आहे त्याला कारण जमीन शेंग याची मोठी आहे, दाना मोठा आहे. पण आता ही जुनी 40 वर्ष झाल्यामुळे नैसर्गिक आहे की जी जुनी झाल्यामुळे काही निसर्गाचंही हवामाना बदलांचाही परिणाम ह्या जुन्या व्हरायटींवर होत असतो जसं अनेक गोष्टींवर होते. तर ती सध्या जे आपण पानांवरती जे आजार रोग येतात, टिक्का असेल, पावडर थोडासा तो रस्ट असेल, हा त्याला फार बळी पडते ही व्हरायटी. म्हणून आता बी फक्त याचं आंध्रात मिळतं, महाराष्ट्रात ते मिळत नाही. पण म्हणजे खूप उत्पन्न देतो जुनी व्हरायटी आहे म्हणून मागण्याचाही प्रयत्न करू नका, कारण एकदा तिकडचे जे काही आजार असतात ते जर इकडे आले, आंध्रातलं हवामान वेगळं आपलं वेगळं, तर ती इकडे येऊ नये. म्हणून जी काही असेल त्याची आपण मेंटेन करतो पण त्याचं बी मिळणार नाही हे मी इथं सांगू इच्छितो. आणि तिचंही उत्पन्न 18 ते 20 क्विंटल हे आजही मिळतं, पालाही भरपूर मिळतो. तर ही एक आपला अभिमानास्पद आहे की अजूनही व्हरायटी म्हणजे जळगावच्या नावाने ओळखली जाते आणि जळगावला त्याच्यामुळे जे काही राज्यभर जळगाव सेंटरला जे काही मान आहे तो या व्हरायटीमुळे येणे असं म्हणे. नंतर ही TAG 24 ही खास आजही सगळ्यात जास्त मागणी असलेली उन्हाळ्यासाठी ही व्हरायटी आहे. TAG 24 हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ या दोघांच्या सहकार्याने हे व्हरायटीचं वाण हा प्रसारित करण्यात आलेला आहे आणि ही व्हरायटी खरीप आणि उन्हाळी दोघीसाठी चालते. म्हणून जे बाजारात जे बी मिळतं आपल्याला की खरीपमध्ये जे बियाणं तयार झालं ते लगेच उन्हाळ्यात उपलब्ध होतं, उन्हाळ्यातलं खरीपमध्ये उपलब्ध होतं. ह्या दोन्ही सीझन असल्यामुळे हा ह्या अशा व्हरायटींचा की ज्या दोन्ही सीझनमध्ये येतात त्या व्हरायटी आहे. आणि SB 11 नंतर जी मागणी असेल तर SB म्हणजे स्पॅनिश बंच
भुईमुगाच्या शेतकऱ्यांना काही त्याचे ग्रुप सांगण्याचा काही अर्थ नाहीये की जी उपट्या ज्याला आपण म्हणतो की एकाच ठिकाणी शेंगा दिसतात आपल्याला उपटल्यानंतर त्या एका ठिकाणी लागतात त्याला उपट्या म्हणतात. तर ही SB11 पेक्षा उत्पन्न चांगलं देतं याचंही दाणा एक आयडियल आहे. बऱ्याचशा वेळा जर तुम्ही बाजारात बघितले किराणा दुकानावर बघितले एक आडवा एक छोटा दाणा काही लांबट असतात पण काही असे गुलाबी रंगाचे आडवे असतात ती ह्या व्हरायटीचा 27 या व्हरायटी शेतकरी बऱ्यापैकी उत्पन्न घेतात. जरी इथं हे प्रयोगाचे म्हणजे 14-16 क्विंटल आहे उन्हाळ्याचे 30-35 क्विंटल आहेत पण काही शेतकरी 40 क्विंटलच्याही पुढे हेक्टरी घेणारी अशी आम्हाला सांगतात की तुमच्या रेकॉर्डपेक्षा आमचं उत्पन्न जास्त आहे. खरं ते बरोबर आहे की भुईमुग हा हे असं पीक आहे की हे नुसतं व्हरायटी राहून उपयोग नसतो. व्हरायटी ही लावली म्हणून इतकं उत्पन्न आलं असं भुईमुगात होत नाही. हे सगळं मॅनेजमेंटवर आहे. म्हशीसारखं आहे. म्हशीची जेवढं तुम्ही काळजी घ्याल तेवढं ती दूध व्यवस्थित देईल. एक तिचं अंगावर पाणी मारायचं एक दिवस चुकला किंवा तिला ढेप एक दिवस नाही दिली तर त्या दिवशी ते 1/2 लिटर दूध कमी देतं. तसा प्रकार ह्या भुईमुगाच्या वाढीचा आहे की व्यवस्थित मॅनेजमेंट असली जमीन चांगली असली पाणी वेळेवर असलं किरकोळ खत व्यवस्थित जी काही दिलेली आम्ही जे त्याला शिफारशी त्याप्रमाणे असली जास्तही टाकून त्याला उपयोग नसतो शिफारशीप्रमाणेच त्याला खतं दिली पाहिजे तर ह्या 40-45 क्विंटल पर्यंत ही TAG देते. हे मध्यंतरी आम्ही 2095-96 ला ही फुले व्यास 200 JL जळगाव आणि जळगावचा JL तो शब्द आहे 220 ही दिली होती. मोठ्या दाण्याची होती शेंगाही थोड्या मोठ्या होत्या पण का कोणास्तव की आपल्या जमिनीमध्ये त्या नंतर शेतकऱ्यांकडे शेंगांची वाढ होत नव्हती त्यामुळे ही मागे पडली किंबहुना आता त्याचं बी पण मिळत नाही. एक आम्ही फक्त दरवर्षी ती आपली व्हरायटी म्हणून त्याला मेंटेन करतो आणि एक 10-20 किलो हे बी मेंटेन करत राहतो. तसंच ही 286 पण त्याच दरम्यान एक असलेली लवकर येणारी म्हणून ही 95-100 दिवसात आहे पण ती फक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस होती. उत्पन्नही तिचं चांगलं होतं. ही पण व्हरायटी दोन्ही हंगामाकरता आहे पण ती पण आता मागे पडली कारण भुईमुगामध्ये बऱ्याचपैकी आता प्रायव्हेट कंपन्यांनी बी ज्या काही घातलेल्या आहेत ते कदाचित कुठून कुठून त्याचे आपण म्हणूया की पॅरेंट ज्याला म्हणू आपण क्रॉसिंगसाठी वापरून येतात आणि ते बऱ्यापैकी ते पण हे करतात. हा TPG 41 हे सुद्धा ट्रॉम्बेचा आहे आणि तर ही सुद्धा बाबा ॲटॉमिकच्या सहकार्याने आलेली व्हरायटी आहे. आता ही रबीमध्ये सुद्धा घेतात. रबीमध्ये म्हणजे मूग काढल्यानंतर ऑक्टोबरमध्ये लावल्यानंतर ती ओल्या म्हणून विकायला जे येतात काही बाजारामध्ये ते TPG 41 असते. तिचं उत्पादन 25-30 क्विंटल पर्यंत येत. JL 501 हे आमची व्हरायटी ती पण चांगली आहे. तिचा काही एक प्रॉब्लेम असा होता की तिचे दाणे लहान राहतात. शेंग दिसते बाहेरून लांब पण दाणे राहत ज्याला आपण शेलिंग पर्सेंट म्हणतो दाण्याचं प्रमाण गुणोत्तर जे आहे म्हणजे टरफल आणि दाणे याचं जे गुणोत्तर आहे त्याचं ते कमी 65-66% किंवा 66-66% तिचं जे शेलिंग पर्सेंट आहे त्यामुळे पण चवीला चांगले असल्यामुळे तर काही शेतकरी मागतात मल्टिप्लाय करतात आणि लोकली ते विकत राहतात. ही दोन्ही हंगामासाठी आहे. उत्पन्नाला ह्या मी आधी ज्या व्हरायटी सांगितल्या त्याच्यापेक्षा जास्त आहेत आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये आजही ती बऱ्यापैकी चाललेली आहे कारण आपल्या जमिनीला किंवा हवामानाला तिचा दाणा वाढत नसावा असे आम्हाला हे आहे आमचं निरीक्षण आहे. पण गुजरात आणि राजस्थानमध्ये वालुकाची जमीन असल्यामुळे तिथे साईजही चांगली वाढते आणि दाणाही चांगला वाढतो. तर ती ही JL 501 व्हरायटी आहे. नंतर एक 2014 आता मी आशादायक म्हटलो पण 2014 JL 776
की तिथं फुले भारती म्हणून आपण 2014 ला ही दिली. अतिशय उत्पन्नाला चांगले असलेले हे वाण आहे फुले भारती. उत्पन्नाला अतिशय चांगला वाण आहे. शेतकरी किंवा म्हणजे सुरुवात जर सांगायची म्हणलं की आम्ही हिचे जेव्हा प्रक्षेत्रावर प्रयोग करत होतो किंवा उत्पन्नाचे आकडे घेत होतो तर जे मागच्या 20 वर्षापासून जे आमची लोक काम करत होती तर ती हे म्हणायचे की बाबा तुम्ही अशी व्हरायटी काढली की आम्हाला मजुरीच परवडत नाही. इतकं हे आम्हाला दिवसभर ताणून ठेवतं की हा काढणीचा एरिया सरकतच नाही पुढे. तर थोडक्यात सांगायचं असं की इतकं उत्पन्न येतं की कंटाळतात मजूर सुद्धा आणि ज्यांना ज्यांना आम्ही ज्यांनी ज्यांनी पेरली त्यांनी त्यांनी अतिशय आनंदाच्या बातमीत सांगितलं की या अशी व्हरायटी आम्हाला खूप उत्पन्न देऊन गेली. फक्त त्याच्यात एक 2-3 वर्ष आम्ही सलग दिले खूप शेतकऱ्यांनी उत्पन्न मिळवले. त्यात एकच असा प्रॉब्लेम होता याच्यात की हे करत असताना हे ज्या आपण कुठली व्हरायटी काढतो व्हरायटी नुसती उत्पन्न देऊनही चालत नाही ती रोग आणि किडीला बळी पडणार नाही शेतकऱ्यांचा खर्च वाढणार नाही फवाऱ्याचा हे सुद्धा बघायला लागतं. तर त्या उद्देशाने हे सगळे आपण जेव्हा प्रयोग हाती घेतो हे सगळे विचार करून जेव्हा घेतो मग सुदैवाने हे दोन्ही गुण त्याच्यात आले की ही व्हरायटी ही जी आहे ही सहसा कुठल्या रोगाला बळी पडत नाही. आता जर तुम्ही बघितले की आता ते हात लावून बघण्यासारखं नाहीये ते पण डोळ्यांनी तुम्हाला पानं इतर जातींपेक्षा जरा जाड दिसतील तुम्ही जर जवळून बघितलं तर ती जाड असल्यामुळे याच्यावर कुठला टिक्का येत नाही किंवा रस शोषणारी जी एक कीड ते येत नाही किंवा तो रस येत नाही मूळ कुजव्या जो आहे तो येत नाही. तर ही चांगली व्हरायटी पण तरी सुद्धा जसं मी आधी म्हणलं की मी सर्व काही गोष्टी एक आपल्या हातात ठेवतो हे तुम्हाला दिलं पण त्याला एक तीट लावून दिला की ती थोडी अशी खाताना थोडी कडवट लागते. मग तो कडवटपणा लगेच लोकांना जाणवला की मग ते म्हणत नको आम्हाला. मग आम्ही त्या बाबतीत सांगतो की ज्यांना तेल काढायचंय तेलाचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही दुसरी व्हरायटी खाण्यासाठी पेरा आणि विकण्यासाठी पेरा जास्त उत्पन्न घेऊन तर त्या पद्धतीने ते प्रयत्न आमचे चाललेले आहेत. तर ही एक फुले भारती 2014 ला ही अतिशय चांगली व्हरायटी पण निव्वळ कडवटपणामुळे हे करतोय. त्याच्यानंतर पुढची व्हरायटी मग तो जो मागचा अनुभव होता की त्याच्यात कडवटपणा मग कडवटपणा घालवण्यासाठी समजा तेच माता पिता ठेवून आणखी त्याच्यामध्ये कोणतरी हे केला दुसरे प्रयोग केले तर ही पुढची व्हरायटी आता 2018 ला 14 नंतर परत 18 ला जेल 10-85 किंवा आपण दिलेलं. तर तुम्ही आता जर बघितले की शेंगा याच्यात मोठ्या आहेत आणि जवळपास 50% शेंगा ह्या 3 दाणी असतात आणि उत्पन्नही भरपूर आहे. उत्पन्न भरपूर आहे फक्त निव्वळ यातला एक तो कडवटपणा गुण गेला आणि ती चांगली उत्पन्न देणारी आहे चवीला चांगलेली आहे. पण जो भुईमुगातला बीचा प्रसार होण्याचा बियाण्याचा प्रसार होण्याचा जो प्रकार आहे तो आपण 1:5 असं शक्यता धरतो. बाजरीचं 1:20 असतो ज्वारीचा 20 असतो तसा हा 1:5 आहे. म्हणजे थोडक्यात एक दाणा पेरला तर तो शेतकऱ्यांना त्याचे 5 दाणे मिळतील असं दर कारण त्यात अनेक फॅक्टर्स आहेत. तर ह्या पद्धतीने आता 18 पासून कंटिन्युअस आमचं 2-3 वर्षापासून सलग प्रयत्न चाललेला आहे. त्यात भुईमुगाचं दुसरं सीड प्रोडक्शन करणे मोठ्या प्रमाणात हा एक जरा थोडासा अडचणीचा भाग असा असतो की जर सीड घेत लावला आपण मल्टिप्लाय केला सीड केलं ते त्याच वर्षी त्याच पुढच्या सीझनला जर शेतकऱ्याने नेलं नाही तर ते सीड म्हणून राहत नाही ते खाण्याचं बियाणं म्हणून म्हणजे त्याला बियाणेच म्हणता येणार नाही तर जनरल खाण्यासारखं होतं. म्हणून एक हळूहळू हा प्रसार होतोय. ज्यांना ज्यांना ज्याचं महत्व कळलेलं आहे ते व्हरायटी कर्नाटकापासून आंध्रापासून ती आता मागायला लागलेली आहेत आणि संशोधन केंद्र म्हणून किंवा विद्यापीठ म्हणून एक मला बंधन येतं की
किती प्रमाणात शिव प्रोडक्शन करावं. आता मला सांगायला थोडासा एक खेद वाटतो की आम्ही ह्या कोणत्याही भुईमुगाचं शिव प्रोडक्शन करावं याच्यासाठी महाबीजसाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्यांच्याही काही अडचणी आहेत की याच्या ज्या उगवण शक्ती कमी होते जुनं झालं म्हणून त्यांच्या त्या सगळ्या टप्प्यांमधून जाण्यामध्ये कदाचित वेळ होत असेल, त्या अडचणीमुळे ते भुईमुगाच्या सीड प्रोडक्शनच्या नादीस लागत नाही. त्याला कारण हे असं की आपण जे विद्यापीठ म्हणून किंवा संशोधन केंद्र म्हणून जे बी विकतो हे बी आपण शेंगा म्हणून विकतो, पण बाजारात आता बियाण्याचे डायरेक्ट दाण्यांचे ही गोणी आपल्याला मिळते किंबहुना त्याला सीड ट्रीटमेंट केलेली मिळते. मग हे महाबीज त्या पद्धतीने अपेक्षा ठेवतो आणि ती आपल्याकडे ती अजून तशी सिस्टीम नाही किंवा ती करायला लागेल आता हे गोष्ट ते पण आमचे ते प्रयत्न चाललेले आहेत. तर ह्या पद्धतीने हे आपण ही बियाण्यांचं वरायटीचं हे केलं तर कदाचित आता किती शेतकऱ्यांचे अजून भुईमुग लागवड बाकी आहे ते मला माहीत नाही, पण एक हे जे मी इथं आता समोर दिसतंय की बियाण्यास एक थायरम आणि बावेष्टी ह्या दोन गोष्टी जर लावल्या की आणि रायझोबियम याची जर सीड ट्रीटमेंट केली तर निश्चितच उगवण शक्ती चांगली होते. रायझोबियम लावल्यामुळे आणि थायरममुळे कीड येणार नाही आणि बावेष्टींमुळे बुरशीचे रोग येणार नाही, ह्या पद्धतीने जर बियाणं उगवून त्यांनी स्टार्ट चांगला घेतला तर चांगला असतं, म्हणजे सुरुवात चांगली तर सगळंच चांगलं असं जे म्हणतात त्याचा हा फायदा ह्या बियाण्याच्या ट्रीटमेंटला होतो. आता आपण उन्हाळ्याबद्दल जे बोललो की मी मगाशी म्हटलं की जानेवारी 15 म्हणतो आम्ही जनरली, पण ज्वारीचा 15 ते फेब्रुवारी 15 की थंडी कमी झाली की ती पेरणे योग्य आहे. अंतर तर 30 बाय 10 बऱ्याच वेळा असं विचारण्या येतं शेतकऱ्यांचा. आता आम्ही अनुभव सांगतो की आम्ही नाही 30 बाय 10 आणि 1.5 फुटार लावतो मग ते झाड पसरेल हरभऱ्यासारखं आम्हाला स्पेस मिळेल, तर तसं होत नाही. हे भुईमुगाचे जवळपास 3,30,000 रोपं असली तर तुम्हाला मी जे आता काही उत्पन्न त्या याचं सांगितलंय तर 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट आणि 10 सेंटीमीटर म्हणजे 1 वीट आपण असं रफली म्हणूया की अशा पद्धतीने जर पेरलं तर त्या तेवढं जर प्लांट पॉप्युलेशन असेल निश्चितच ते आपण हे करावं. काही ठिकाणी पेरतात 1.5 फुटावर पेरतात कारण 1.5 फुटावर ही पारंपरिक आपली पद्धत इतर पिकांसाठी आहे की मग त्या 30 सेंटीमीटरचं तेवढ्यासाठी पाभर कोणी शक्यतो करत नाही म्हणून 1.5 फुटावर पेरतात, मग त्याच्यात 10-15% तिथेच आपला नुकसान होत. आणि हे अंतर हे खूप वर्षांच्या संशोधनाने फायनल असं झालं कारण भुईमुगाचं झाड ला तेवढीच गरज आहे, जर मोकळं जरी असलं तसं मोकळं आहे म्हणून आजूबाजूला पसरेल आणि कारण पसरत, पण ही जी आपण महाराष्ट्रात जी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या व्हरायटीज लावतो ह्या उपट्या असतात म्हणजे त्या एका ठिकाणी त्याला येतात की त्याच्या पलीकडे ते सरकत नाही, म्हणजे याला नीम पसऱ्या म्हणतो आपण. कोल्हापूरच्या काही भागात नीम पसऱ्या लावतात कारण जिथे तांबडी माती आहे हलकी त्या मातीमध्ये ते वेलासारखं किंवा भुईमुगाचे वेल हा शब्द कोल्हापूरच्या भागामध्ये आहे तर त्या वेल तसे पसरतात, पण शक्यतो हे सगळे उपट्या ज्या जाती आहेत त्या उपट्या जातींसाठी हे प्रमाण आणि जे अंतर आहे हे निश्चितच हेच पाहिजे असं मी सरांना सांगेल शेतकऱ्यांना. आता एक मध्यंतरी टेक्नॉलॉजी आली होती त्याला इक्विसाइड टेक्नॉलॉजी म्हणायचे की त्याला आच्छादन करायचं, जसं आपण आता अलीकडे टोमॅटो मिरची टरबूज इतरवर वरंबा करून किंवा ब्रॉड बेस सरी ज्याला आपण जसं चित्राप्रमाणे अशी 3 फुटाची रुंद सरी आणि वर 3 फुटाची 90 सेंटीमीटरची वरम अशा पद्धतीने जर वरम केले ते लावले तर हे पण प्रयोग 2-3 वर्ष चालले चांगले शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं, पण याच्यात आता आम्ही त्याच्यात शिफारस करत नाही. त्याला कारण असं बरं फायदे सांगतो सुरुवातीला. आधी अशा पद्धतीने लावल्यानंतर काय होतं की तुम्ही ड्रीप लावू शकता
उन्हाळ्यामध्ये भुईमुगामध्ये खूप तण होतं, म्हणजे विचार करू शकत नाही अशी अशी तण कुठून येतात, ती तण होतं, मग ती निंदणीचा खर्च तो वाढतो आणि उगवण चांगली होते. एकाच ठिकाणी एका छिद्रामधून एकदा वर रोप आलं की आत ओलावा असतो, उगवण चांगली होते, त्याची मुळे बराबर वाढून जमिनीचे वरम असल्यामुळे भुसभुशीत असल्याने ते सरकत राहतं आणि परिणामत जास्त उत्पन्न मिळतं. आता ही झाली फायदे. अशा पद्धतीने लावल्यानंतर हे आपण असे भुईमुगाचे प्रयोग केले. कोल्हापूरला एक ते एक हुंडे आहेत ते पण करतात. पण हे जे पॉलिथिन आपण टाकतो आहोत, कारण उन्हाळ्यामध्ये जे मी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे की उन्हाळ्यात नुसता शेंगा घेण्या उद्देश नाही आहे, चारा घेण्याप्रमाणे. मग हे जेव्हा पॉलिथिन लावलं की तो असतो 7 मायक्रॉन आणि 7 मायक्रॉनचं जेव्हा हे पॉलिथिन आपण लावतो, उपट झाडं हे तर उपटताना त्या 4 महिने हे ऊन वाऱ्यात राहिल्याने त्या 7 मायक्रॉनचा अतिशय पातळ तो पॉलिथिन आहे, प्लास्टिक जे आहे त्या शेंगांबरोबर उपटून येतो, म्हणजे ते झाडाबरोबर अडकून येतो. मग तो अडकल्यानंतर छोटे छोटे तुकडे होतात, ती तुकडे लेबरनं काढेलच असं नाही, किंबहुना ते ज्याला आपण फिजिबल म्हणतात ते आपण शक्य आहे असं होत नाही, इतकं बारीक करत बसत नाही. मग तो पाला त्या चिटकलेल्या किंवा अडकलेल्या पॉलिथिन सह जनावरांना जातो आणि जनावरांच्या पोटात जर ते पॉलिथिन गेलं, प्लास्टिक गेलं, तर ते काय आजार होतात हे तर तुम्हाला माहिती आहे की त्याचे तो सगळं सिस्टीम त्याची त्या पॉलिथिनमुळे पोटात बिघडते आणि ते म्हणजे जनावरांना सुद्धा हा धोकेदायक आहे. म्हणून ह्या अलीकडचे 5 वर्षापासून आपण याची शिफारस करत नाही. परंतु ज्यांची शेती ही वालुकामय आहे, हलकी आहे आणि ती आहे, ज्यांना पाला नकोय फक्त शेंगा पाहिजे, तर झाडं उपटून ही थ्रेशरमध्ये टाकून शेंगा अलग आणि पालाचे कुट्टे अलग आणि जे काय होईल ते पॉलिथिनचे तुकडे एकत्र, त्या केसमध्ये किंवा त्या पाल्याचं फक्त खत करायचं त्यांनी ही अवश्य लावावी. की जसं सांगितलं की 120 सेंटीमीटर म्हणजे 4 फुटाचा खाली राहील दोघांमध्ये सरी, वर बेड देऊ ज्याला आपण गादी वापरा म्हणून अशा पद्धतीने लावून त्याच्यावर तुम्ही तुषार सिंचन लावा किंवा ड्रीप लावा. ह्या पद्धतीने लावल्यानंतर अतिशय चांगलं उत्पन्न येतं. पण हे फायदे तोटे आणि आपला उद्देश हा सगळा लक्षात घेऊन हे सगळं करावं. छोट्या शेतकऱ्यांना जर समजा फक्त शेंगा पाहिजे, ओल्या शेंगा विकायच्या असतील आणि पाला नको असेल तर आणि उत्पन्न जास्त घेऊन शेंगा विकायचं, त्यांनी हा निश्चित प्रकार करावा एक आहे. आता ह्या पद्धतीने हे असे तुषार सिंचन हे त्या जगाच्या जाणत्या रिसर्च स्टेशनचे प्रयोग आहेत. खते आता भुईमुग म्हणजे ज्याला आपण द्विदोल म्हणतो की हवेतला नत्रच बऱ्यापैकी हे करून हे करत आणि फार काही त्याला खतांची गरज नसते. तर हेक्टरी बघा इथे फक्त 20 ते 25 किलो नत्र, म्हणजे फक्त 2 गोण्या हेक्टरी हे युरियाच्या झाल्या. नत्राचं प्रमाण 46% असतं. आपल्याला 45 ते 50 किलो नत्र पाहिजे असेल तर हे 2 थैल्या युरियाच्या, 2 पोती युरियाची आणि 40 किलो स्फुरदसाठी 5 पोते 50 किलोचे हे सिंगल सुपर फॉस्फेटचे, सिंगल सुपर फॉस्फेट शक्यतो वापरावं ते पावडर फॉर्म मधलं, कारण कुठल्याही तेलबियाला ही याची गरज असते सल्फरची. तर सल्फरमुळे तेलाचं जे प्रमाण होतं ते वाढतं त्या दाण्यांमध्ये. मग तुम्ही तीळ घ्या, कराळा घ्या, सूर्यफूल घ्या, ह्यात सल्फर देतो आपण पण ते मिळत नाही. सल्फर मिळतं बाय प्रॉडक्ट येते. तर ते सल्फरचं प्रमाण ह्या पावडर फॉर्म मध्ये जर असेल तर त्याच्यातून थोड्या प्रमाणात त्याची त्याला आधार मिळतो आणि भुईमुगाचं उत्पन्न शेंगांचं वजन वाढत. जिप्सम खाली लिहिलं, जिप्समची मात्रा, जिप्सम एक हे फक्त सल्फर देण्यासाठी जिप्सम आपण वापरतो.
हा सगळा आरसीएफचा बाय प्रॉडक्ट आहे. त्यातनं सल्फरचं प्रमाण असतं, युरिया करत असताना ते निघत असतं, तो एक. आणि जर तुम्ही शेणखत वापरला असेल तर बऱ्यापैकी सूक्ष्म अन्नद्रव्याचं ते काही कमतरता पडत नाही. पण तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये काय होतं की थोडासा ऊन आणि पाण्याचं थोडासा इकडे तिकडे जर झालं तर कमतरता ती जी कमी सूक्ष्म अन्नद्रव्यांची आहे ती ताबडतोब दिसायला, ती विशेषता जी आहे ती झिंकची असते, बोरांची असते आणि फेरस सल्फरची आयर्नची असते. ह्या तीन सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याची कमतरता दिसल्याने बोरिक ऍसिडचे बोरांची जी असेल तर पानं थोडीशी निळसर दिसतील, झिंकची असेल तर एकदम पिवळे दिसतील, फेरस सल्फेटच्या कडा पडत करपलेल्या दिसतील. अशा पद्धतीने जेव्हा निरीक्षण असेल तर ह्या ज्या मात्रा इथं आता सांगितलेल्या आहेत त्या प्रमाणात पाण्याचा फवारा आपण एकदा त्यांना मारावा. शक्यतो फुलं आणि आऱ्या सुटण्याच्या काळामध्ये त्या द्या. आंतरमशागत, आंतरमशागत फक्त जसं मी म्हटलं की उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये अनेक तण त्याच्यामध्ये खूप होतं, गवतं खूप होतात, तर त्याच्यासाठी कोळपणी सुरुवातीलाच करावी अगदी 30 दिवसाच्या आत. आणि 30 दिवसानंतर फुलं आलं, फुले आल्यानंतर आऱ्या, त्या एक गमतीचा भाग असा असतो की मी बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना विचारतो की भुईमुग तर फुलं वर येतात आणि शेंगा कशा खाली लागतो. दुर्दैवाने तो त्या भुईमुगाच्या झाडाकडे बघितलेलंच असतं. खूप लोकांना, जवळपास 50% शेतकऱ्यांना सांगता येत नाही की असं का होत असत फुलं वर आणि शेंगा खाली. तर फुलाचं फलन झाल्यानंतर, फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं एक वाढ जेव्हा सुरू व्हायला लागते की त्याला टेकायला काहीतरी लागतं. मग टेकायला काय लागतं, ती जमिनीकडे जातं किंवा एक निसर्गाचं ज्याला जिओप्लॅट्री प्लिओट्रिझम म्हणतात की ते जमिनीकडे वाकवून टेकायला लागतं. टेकली की मग तिचं शेंगात रूपांतर होतं. मग ह्या गोष्टीला जवळपास 15 ते 3 आठवडे जातात. मग ह्या पिरियडमध्ये एकदा फुलं आल्यानंतर अजिबात आपण ते आंतरमशागत काही घरून घालू नये. मग आंतरमशागत आपण कमी करणार आहे, निंदणी तर एखाद दोनच करणार आहे. सुरुवातीला तण नाशक अलीकडे फवारण्याची खूप मजुरांच्या त्यांच्यामुळे फार लोकांना इच्छा असते, तर त्यातल्या त्यात मग आपण सांगितलं की हे पेंडॅमिथलिन जे आहे हे 30% हेक्टरी 500 लिटर पाण्यात एक पेंडॅमिथलिन पेरणी केल्या फवारायचं की जेणेकरून याच्याने काय होतं की त्याच्याने एक जे उगणारं बी आहे शेंगदाण्याला काही होणार नाही, पण गवताच्या बियाला जे आहे गवताचं बी हे उगणार नाही किंवा पेंडामिथलिनचा एक बारीक थर पडतो तो उगणार नाही, त्याचा ते उगूच देणार नाही त्याच्या इतकं बारीक बी असल्यानंतर. आणि हे फवारत असताना, पेंडामिथलिन सुद्धा फवारत असताना एक बारीक प्लास्टिक सारखा थर बारीकसा एक तयार होतो, तो नॅनो आपण म्हणूया. तर फवारताना उलटं फवारत, जसं बाकी पिकांमध्ये फवारचा पंप घेऊन आपण पुढे चालतो ते मागे चाला की जेणेकरून त्या फवारा पडलेल्या जमिनीवर पाय पडू नये आणि ते आपली फिल्म डिस्टर्ब होऊ नये, अशा पद्धतीने हे एक फवारणी करावी. आणि 45 दिवसाच्या आता हे सगळं करावं. आता हे पाणी व्यवस्थापनाच्या एक आपण स्टेजेस थोडक्यात सांगूया की एकदा ओलवल्यानंतर, जमीन उगल्यानंतर 30 दिवसापर्यंत एखाद दोन पाणी द्यायचं आणि फुलावर फुलं आली की जसं मी सुरुवातीला सांगितलं की 30 दिवसानंतर एक ताण द्यावा एक आठवड्याचा. मग फुलं आली की फुलं असल्यावर फुलावर की त्यावर पाणी द्यायचं. त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी 3 आठवड्यांनी आऱ्या धरण्याची जी स्टेज असते की जमीन मऊ पाहिजे किंवा वाढ त्या आऱ्यांची झाली पाहिजे, त्या टेकल्या पाहिजे, म्हणून तिथं पाण्याची गरज आहे. आणि महत्वाचं आहे की जेव्हा शेंगात भरत असतात तेव्हा मात्र पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नये. कारण शेंगा भरण्यासाठी एवढा मोठं ते टर्पल तयार होणे, तो दाणा तयार होणे, याच्यासाठी खूप पाण्याची त्या भुईमुगाला गरज असते. त्यावेळेस आपलं पाण्याची ताण पडू देऊ नये. वाटल्यास म्हणजे काय आपण जी पद्धत असेल शक्यतो हे स्प्रिंकलर आणि ड्रिपने सुद्धा ती ताण भागू शकतो. भुईमुग यांनीच लावावा की ज्यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 पाण्याच्या पाळ्या देतील अशा शेतकऱ्यांनी ती भुईमुग लावा, मी असं इथं नमूद करू इच्छितो.
आणि अगोदर तत्ने जसं सांगितलं होतं ताण द्यावा फुलाजी यांनी त्यांनी ताण द्यावा. आता शेवटचा भाग आहे की हे सगळं आपण पाहिलं. शेवटचा भाग आता त्या शक्यतो उन्हाळ्यामध्ये फार प्रमाणात हा जो आपण किडी आणि रोगचा जो प्रश्न आहे तो कमी असतो. म्हणजे आता आम्ही एक अनेक तालुक्यांमध्ये जाऊनही निरीक्षणं घेत असतो ज्यांनी ज्यांच्याकडे ठरवून, तर फार कमी प्रमाणात हे प्रकार असतो. पण तरी सुद्धा जर आपल्या आजूबाजूला अलीकडे कोणी काकडी टरबूज हे पेरत असत, भुईमुगच्या काही व्हरायटी अशा आहेत की ते ज्याला आपण मऊ पानं म्हणू, सेक्युलंट म्हणू, पातळ पानं म्हणू किंवा चेंज म्हणू, की ते तिकडचे कीड मावा तुडतुडी इकडे खायला येईल असा जो प्रकार आहे तरी त्या मावा किडतुडीचा. आणि हा जो दुसरी आहे एक किडीचा प्रकार, तो हिरवी आळी असते त्याला आपण स्पोडोप्टेरा म्हणतो, किंवा पाने खाणारी आळी, ती पाने गुंडाळते पण आणि खाते पण. ही शक्यतो खरीपला जास्त आहे, उन्हाळ्यामध्ये कमी असते. कारण खरीपमध्ये हीच आळी सोयाबीनवर असते, तर ती सोयाबीन नसेल तर भुईमुग, भुईमुग नसेल तर सोयाबीन असं तिचं चाललेलं असेल. तर ही स्पोडोप्टेरा मोठ्या प्रमाणावर मात्र ती खरीपमध्ये येते पाने गुंडाळ्या. रोग सुद्धा आपल्या भागामध्ये कोल्हापूरच्या काही भागामध्ये येतो मऊ कुजा, कारण जमिनी त्या उसाच्या थंड असतात, किंवा इंटरक्रॉप म्हणून आपण त्या उसामध्ये भुईमुग लावला जातो उन्हाळ्यामध्ये, खोड कुजवा आणि मूळ कुजवा. आणि शेवटी जो येतो टिक्का आणि तांबेरा येतो, हा सुद्धा खरीप मध्ये जास्त येतो टिक्का आणि तांबेरा, कारण हवामान हा आर्द्र असतो, ह्युमिडिटी जास्त असते, हा तो येत असतो. आता हे बघ, हे मावा आहे की जो कोवळ्या भागावर रस जिथं जास्त असेल तिथं शोषतो. तुडतुडा हा हिरो ते मी अनेक पिकांमध्ये पाहिलेला आहे आणि हे फुलकिडे ती पाहिलेली. पाने गुंडाळणे आणि जो स्पोडोप्टेरा म्हणा, ती हिरवी आळी बघा, ती पांढऱ्या तिने आत जाळी पण करते आणि एक साल अशी ती खात असते, हिरवा भाग जो आहे तो खात असते. स्पोडोप्टेराची आळी मोठी मूळ कुजवा हा बुरशीजन्य रोग आहे, हा जमिनीतूनच येतो आणि खोड कुजवा हा पण जमिनीतून येतो असं पाहतो. याचं प्रमाण दिसल्या दिसल्या जर तुम्हाला याचं कंट्रोल महत्वाचं, जमिनीत सहसा कंट्रोल करता येत नाही काही, त्याला फंगिसाइड टाकतो पण होत नाही. म्हणजे दिसता दिसता हा उपटून घ्यावा आणि ती सगळी एका बाजूला काढून, सुरुवात दिसल्या दिसता उपटून घ्यावी आणि ती जाळून टाकावी किंवा खड्ड्यात कुजून टाकावी, हा याच्याप्रमाणे आहे. तांबेरा जो आहे, तांबेरा हा आपल्याकडे येत नाही पण तरी जी काही ओलसरपणा आहे की कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये हा तांबेरा काही प्रमाणात येतो. हा शेवटी येणारा हे सगळे आहे ती तांबेरा. तर शेवटी जेव्हा येतो टिक्का आणि हे, फार त्याचं काही नुकसान होत नाही, तोपर्यंत शेंगा पोचलेल्या असतात, फक्त चारा मिळणार नाही, पाला मिळणार नाही एवढंच ते होतं. तर आता हे जे काही आपण जे सांगितलं हे माझ्यात मला जे काही वाटलं हे शेतकऱ्यांना सांगितलं, की मी आता सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील तर त्यात त्यात मला सोल्युशन किंवा सांगण्यात उत्तरं देण्यात आनंद वाटेल. तर मी विनंती करतो की ज्या काही असेल शंका आपण निश्चित विचाराव्या. धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येत आहे की जर भुईमुग लागवड तंत्रज्ञानाविषयी जर काही शंका असतील तर त्या त्यांनी विचारायच्या आहेत. सरांनी अतिशय सविस्तर भुईमुगाची माहिती दिलेली आहे, उन्हाळी असेल, रब्बी असेल किंवा खरीपमध्ये असेल. तर सरांचा मी या ठिकाणी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने सर आभारी आहे. आणि सरांनी खूप कमी वेळेमध्ये वेळ दिला आम्हाला आणि त्याबद्दलही मी सरांचा आभारी आहे. तसेच आज आपल्यासोबत सर पुणे जिल्हा कृषी अधीक्षक डॉक्टर बोटे साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. सर मी सरांना बोटे सरांना विनंती करतो की सर तुम्ही दोन शब्द बोलावेत. हा नमस्ते सर. आजच्या चर्चासत्रामध्ये पाटील साहेबांनी आपल्याला भुईमुगाच्या अनुषंगानं सविस्तर माहिती दिली आहे. दुर्दैवानं आपले सगळे पार्टिसिपंट याच्यामध्ये जे यायला पाहिजे ते शेतकरी आहेत, आपला
फील्डवरचा स्टाफ आहे तो सगळा ह्याच्यामध्ये सहभागी झालेला नाही. आम्ही सूचना इश्यू करतो की इथून पुढे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. आणि विभागाच्या वतीनं मी पाटील साहेबांचं ह्या आजच्या दिलेल्या मार्गदर्शनाबाबत आणि आपलं विभागीय संशोधन केंद्र माने साहेब आणि आपण सर्व सगळ्या टीमचं मी विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि हे चर्चासत्र आपण असंच माहितीस्पर ठेवून आणि आपण ह्या सगळ्या ज्या क्लिप्स आहेत त्या युट्यूबवरती आपल्याला पाहायला लोकांना तशा सूचना देतो सर. हो सर, आपण हे सर्व युट्यूब वरती आणि जरी आपल्याला झूम वरती कमी दिसत असले शेतकरी तरी आपण फेसबुक वरती लाईव्ह केलेला आहे. कसं आहे लोक त्यांच्या सूचनेनुसार कार्यालयीन वेळेनंतर कधी संध्याकाळी पाहतील जेणेकरून आपल्याला याच्यावर ठेवूया. आपला हा उपक्रम आपण हा असाच ठेवू. धन्यवाद सर. धन्यवाद गोटे साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग पुणे. तर जर शंका नसतील तर मला वाटतं मी आभार प्रदर्शनासाठी हे करतो. तर शेतकरी शास्त्रज्ञ संवाद हा कार्यक्रम आपण 46 भागात आपण सर्व या ठिकाणी जमलेलो होतो आणि यामध्ये आपण उन्हाळी भुईमुग लागवड तंत्रज्ञानासाठी प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सुदाम पाटील सर यांना आमंत्रित केलं होतं. तर मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने पाटील सरांचं मी शतशः आभारी आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपले जिल्हा अधीक्षक सर डॉक्टर बोटे साहेब यांनीही वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे. तर मी त्यांचाही विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने आभारी आहे सर. आणि आपले मुख्य प्रवर्तक डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, आदरणीय कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शरद गडाख सर, संचालक विस्तार शिक्षण, आणि आम्हाला ज्यांची वेळोवेळी मदत लाभते असे डॉक्टर सुनील मासाळकर सर, आमचे सहयोगी अधिष्ठाता, या सर्वांचा देखील मी या ठिकाणी आभारी आहे. तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू आहे कृषी विद्यापीठ विस्तार डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आहे. थँक्यू सर.